Please subscribe and share SWNU. गुलबर्गा के निर्गुण दत्ता मंदिर में श्रद्धालुओं से लिए जा रहे हैं दर्शन करने के पैसे, वीडियो हुआ वायरल। जी हां, गुलबर्गा अफजलपुर डिस्ट्रिक्ट देवल गंगापुर तालुका के निर्गुण दत्ता मंदिर का बताया जा रहा है वीडियो। ब्यूरो रिपोर्ट SWA न्यूज। दर्शन असे दोन लाईनी आहेत, एक फ्री दर्शन एक पेड दर्शन। पण हे सोडून तीन चार दरवाजे मागे आहेत जे वेगवेगळे ब्राह्मण जे आहेत ना ते 500 किंवा जे भक्तांना जास्त लवकर दर्शन करायचे किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याचं चालणं वगैरे एवढे थांबू शकत नाही। 500 रुपये, एकाला 1000 रुपये किंवा 7-8 लोक असेल तर त्यांना पॅकेज येते 5000 रुपये देऊ, 7000 रुपये देऊ, छान दर्शन करतो आणि त्यांना हात पकडून ते आतमध्ये सोडत येते। नुसतं दरवाजा खोलतो की इकडे इकडे अंदर जाऊ म्हणून तीन चार दरवाजे आहेत जे त्यांना आतमध्ये सोडून नमस्कार। देवल गाणगापूर इथे भ्रष्ट ब्राह्मणाने इथे देवस्थानाच्या आवारामध्ये ब्राह्मण लोकांनी एका माणसाकडून 1000 रुपये दर्शनाला घेत आहे आणि इकडचे भाविक लोकांना साऊथचे असो महाराष्ट्राची जनता असो हे लोक गावडगिरी चालू केले कारण की सरकारचे पावती जे आहे सरकारच्या नियमानुसार 100 रुपये पावती दिले जातं पण पावतीचं हे लोक बंद केलं कारण की ब्राह्मणाबरोबर यांचं संबंध आहे आणि हे लोकांनी दुपारी 1 वाजता बंद केलं। याचा अर्थ असा आहे की शासन हे गाणगापूरच्या मंदिराचे देवस्थानाचे जे सदस्य आहेत जाधव साहेब हे मला फोनवर सांगतात की मी चालू करतो आणि दुसरा माणूस बोलतोय दत्तू तो म्हणतो की आम्ही ऑर्डर देऊ शकत नाही। म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की इकडच्या भ्रष्ट मंदिराचे संस्थापक जे काय आहे सर्व अधिकारी मिळालेले आहेत। इकडच्या जनतेला या गरिबांना त्रास दिला जात आहे, मंदिरामध्ये स्वच्छता नाही, मंदिरामध्ये काही घेतलं जात नाही। हे ब्राह्मण एका माणसाकडून 1000 रुपये घेतात हे माझ्या डोळ्यासमोर केलेलं आहे आणि हे ब्राह्मणावरती हे कुठेतरी आळा बसला पाहिजे। हे ब्राह्मण आजच्या दिवसामध्ये इथे गरीब जनता बिचाऱ्यांना 1000 रुपये का दर्शनाला घेतात आणि इकडचे लोक देतात पण काय करावं दर्शनासाठी येतात म्हणून देतात। पण सर याचे हा गरीब जनता कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही आता SP मॅडमला सुद्धा मी फोन केलं, SP मॅडम म्हणते की माझ्या अंडरमध्ये नाही आहे, ते अंडर बोलतात जिल्हाधिकाऱ्याच्या अंडरमध्ये आहे। तर कृपया करून या मंदिराच्या याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मंदिराचे जे सदस्य कामाला आहेत त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, सस्पेंड करून याला काढून टाकला पाहिजे। सोन्याच्या बाबतीत तुम्ही का बोलता? आज मी 10 पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आज 10 माणसांनी 10 बायकांनी बघितलो मी चोरी केलेले, कुणाचंही सामान कुणाला भेटलं नाही, फक्त एक माणसाचं 5 तोळे सोनं घेतलेलं त्याला 5 तोळ्याचं सामान मिळालं, बाकीचे कुणाला काय मिळालं नाही। तकलीफ क्या है? थोड़ा गले पैसा दिए गए आपको? नहीं नहीं, हम अभी तक नहीं दिए। अब तो आप लाइन से जाते हैं? फ्री दर्शन से। फ्री दर्शन आप लोगों ब्राह्मण लोग पैसा लेके उनको छोड़ रहे हैं 1000 रुपए देके? हाँ, तो आपको इसके बारे में क्या अच्छा करना चाहिए? बराबर है, ऐसा नहीं लेना चाहिए ना, दूर दूर से आते ना, किसी को 1000 रुपए लेके किसी को फ्री में दर्शन को करने आए। गले का मंगसूर तो छोड़ लिया हमारी बीबी का। अच्छा, मिला काका? नहीं मिला। तुम्ही कधी गेला? तुमचं कधी चोरीला गेलं? आज चोरीला गेलं। किती तोळ्याचं मंगळसूत्र होतं काका? तुम्ही कुठून आलात? हैदराबाद आलात? तुम्हाला 5 सोनं FIR केलंय का त्यांनी? FIR झालेली आहे का? नाही। तुम्हाला कागद दिली का? FIR पेपर दिली का? फोन नंबर आहे? तुम्हाला FIR कॉपी दिली का? नाही। अहो, FIR तुमची, तुम्ही तुमचं सोनं चोरीला गेलं तर FIR दिलं पाहिजे की नाही? नाही देत नाही म्हणलं त्याने, देत नाही म्हणलं। हा केलं केलं। त्याला काय कागद दिलं का? नाही। पेपर दिया आपको? पेपर नाही दिया। क्यों नहीं दिया? हमको तंग करते तुम, हम थोपू संभालना, तुमको कहा देखना हम बोल रहे भाई, थोर को पकड़ के लाए। मैं पकड़ के हैंड तुम्हारे हैंड में लगे दिया, मैं देना हमारा फोन। आप एक काम करो, थोड़े आगे क्या हुआ फिर? पुलिस ने क्या किया? कार्रवाई क्या किया पुलिस ने? क्या कर रहे? एप्लीकेशन लिखी हमारा सोना क्या? देखो आपको पावती दिया? नहीं दिया साहब। ठीक है, नहीं दिया।
क्यों नहीं देते रहे तो भी जाते, पुलिस वाले रहे तो भी जाते, आज आम आदमी को कैसे भी जाते, दर्शन करने को तो आ रहे राम साहब जी ने एक ही लाइन लगा, कितने जने बोले मर जाते, बुड्ढे लोग आए पूरे कैसे करते फिर, बुड्ढे लोग आए कैसे जा सकते, आप पॉलिटिकल लीडर आए तो सीधे चले जाना अंदर, अच्छा हाँ पुलिस वाला है तो चले जाना, फिर कोई भी आया तो चले जाना अंदर, हम लोग कैसे जाना फिर बुड्ढे लोग कैसे। अभी ब्राह्मण लोग पैसा लेके छोड़ रहे उसका क्या, हाँ ब्राह्मण लोग पैसे ले रहे ले रहे तो पब्लिक भी दे रही है, अभी 100 रुपया पावती देके लीगली पावती देना चाहिए, वो लोग पावती के लिए दिया जाता है 1 बजे तक, क्यों ऐसा देने के लिए खिलाड़ी है, हम पावती देने 100 का लगाओ 500 का लगाओ 1000 का लगाओ बरोबर, कोई किसको पसंद है उसको जाता हूँ बरोबर, साइड में से लेना क्या तो मालूम है, जो वाले को अंदर लेके जाओ, अच्छा पूरे लगाओ 1000। आप कहाँ से हो, आप कहाँ से हो, तेलंगाना तेलंगाना हैदराबाद हैदराबाद। अच्छी रिकॉर्डिंग।